विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञानाची रुजवणूक होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बुद्रुक येथे आनंद मेळावा अंतर्गत चिमुकल्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या खाद्यपदार्थ स्टॉलमध्ये मुलींनी पोहे, उपमा, पाणीपुरी, केक, अप्पे, इडली, वडापाव, चना चटपटी, भजीपाव, ओलीभेळ, मुगडाळ वडे, नूडल्स, सरबत अशा अनेक खाद्यपदार्थांची मेजवानीच केली होती. यावेळी विस्तार अधिकारी मंदा दुर्गुडे, केंद्र सहाय्यक राजाबाई कांबळे, मुख्याध्यापक सुरेखा लोंढे, स्मिता देवकर, सूर्यकांत हुडे, दादा साठे आदी यावेळी उपस्थित होते. तर यावेळी बेलापूर गावातील ग्रामस्थांनी तसेच पालकांनी चिमुकल्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद लुटला. या आनंद बाजारामध्ये पंजाबी, गुजराती, राजस्थानी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन आदी प्रकारच्या डिश स्टॉल दिसून आल्या. आमच्या शाळेतल्या पोरींनी चना चटपटी बाजार मेळावा भरवला. छानपैकी सगळ्यांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी छानपैकी बनवून आणलं घरून. स्ट्रॉबेरी सरबत, चटणी असा स्टॉल लावलेला. आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर मुली येथे आपलं सहर्ष स्वागत आहे. येथे आज आम्ही फूड स्टॉल लावलेले आहेत. यामध्ये मुलांना व्यवहार ज्ञान, दैनंदिन व्यवहारातील वस्तू विकत घेणे आणि विकणे या दोन्ही गोष्टींचं आम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक इथं दिलेलं आहे. इथे मुलांनी फूड स्टॉलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावले. काही मुलांनी पाणीपुरीचं स्टॉल, चना चटपटी, पोहे, बटाटे वडे, शाबुदाना वडे, मूग वडे, विविध प्रकारची सरबत असे स्टॉल लावून मुलांनी आज प्रत्यक्ष खरेदी आणि विक्री याचा अनुभव घेतलाय. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लता बनसोडे, विजया दहिवाळ, सुरेखा सोनवणे, शीतल गायकवाड तसेच अंगणवाडी सेविका आदींनी अथक परिश्रम घेतले. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी रुपेश सिक्ची यांनी. आ